अतिशय मनापासून स्वागत आहे आपलं युवय मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलवर वर आजच्या व्हिडिओत आपण काही महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत ज्या की सगळ्यांसाठीच जे जे इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात त्यांच्यासाठी महत्वाच्या आहे टॉप टेन मिडकॅप कंपनी बघणार आहोत मित्रांनो आता आतापर्यंत आपण लॉंग टर्म साठी शेअर कुठले आहेत ते पण अगोदरच्या व्हिडिओत बघितलेलं आहे या व्हिडिओत आपण टॉप टेन कंपनीज कॅपच्या बघणार आहोत या ज्या कंपनी आपण बघणार आहोत अलमोस्ट डेप्ट फ्री आहे अलमोस्ट डेप्ट फ्री म्हणजे काय की यांच्यावर कुठल्याही प्रकारचं कसल्याही प्रकारचं कर्ज नाहीये ओके आणि अलमोस्ट म्हणजे काय की कर्ज असेल त्यांच्यावर पण थोडंफारच असेल जे की कंपनी कधी पण फेडून टाकू शकते ओके त्यानंतर या ज्या कंपन्या यांची ग्रोथ जी आहे ही हायर ग्रोथ आहे म्हणजे ह्या जवळपास वार्षिक तुम्हाला वीस टक्क्याच्या पुढेच ग्रोथ देत वार्षिक ग्रोथ सांगतोय आणि सोबत हाय डिव्हिडंड पण पे करताय असं नाहीये की मिडकॅपच्या कंपन्या त्याच्यामुळे डिव्हिडंड पे करणार नाही डिव्हिडंड पण हाय देता डिव्हिडंड पे आउटचा रेशो पण यांचा जास्त आहे अशा कंपन्या आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका थोडासा लंबा झाला परंतु माहिती तर संपूर्ण मिळणार आहे आता महत्वाच्या काही ज्या लिंक आहेत जसे की तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे तुम्ही पहिल्यांदा बघत असाल व्हिडिओ फ्रीमधलं डीमॅट अकाउंट आहे अपस्टॉकचा आहे झिरोचा आहे अँजलचा आहे लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्स मध्ये दोन्ही ठिकाणी आहे त्यानंतर शेअर मार्केटची काही पुस्तके पाहिजे त्याची पण लिंक दिलेली आहे आणि शेअर मार्केटची कोर्सेस काही अवेलेबल आहे नव्याण्णव रुपयात आणि चारशे नव्याण्णव रुपयात ऑटोमॅटिक ट्रेडिंगचा कोर्स चारशे नव्याण्णव रुपयात आणि पोर्टफोलिओ कोर्स नव्याण्णव रुपयात हा अवेलेबल आहे तर चला व्हिडिओ कडे वळूया आता सर्वप्रथम ज्या लोकांना माहिती नाहीये मार्केट मिड कॅप कंपन्या म्हणजे काय आता ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी डन ओके परंतु ज्यांना माहिती नाहीये तर मिड कॅप कंपनीची अशी काही स्पेशल डेफिनेशन नाहीये ओके की मिडकॅप कंपनी काय परंतु शेअर मार्केटमध्ये पहिल्या शंभर कंपन्या ज्या आहेत पहिल्या शंभर कंपन्या त्या आज लार्ज कॅप कंपन्या आज कन्सिडर केल्या जातं ब्ल्यूचिप कंपनी कन्सिडर केल्या जातं कशावरून तर मार्केट कॅपिटलायझेशन आता मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय की कंपनीचे एकूण शेअर मार्केटमध्ये किती आहे गुणिले त्या शेअरची सध्याची किंमत ओके okay. आता तुम्ही म्हणाल शेअरची किंमत तर कमी जास्त कमी जास्त होतच राहते याच्यात काय वाद आहे हा तर मग जी कमी जास्त होते त्याच्यावरच काय गोष्ट होते की कॅपिटल वाढतं मार्केट कॅपिटल कमी होतं आणि त्याच्यामुळेच एखादी स्मॉल के स्मॉल कॅप कंपनी मिड कॅप कंपनी होते आणि मिड कॅप कंपनी लार्ज कॅप कंपनी होते हा त्याचा फायदा आहे तर आता मार्केट कॅपिटल ज्या ज्या कंपनीचं पाच हजार करोडच्या वरती परंतु वीस हजार करोडच्या खाली आहे एक नॉर्मल डेफिनेशन पाच हजार करोडच्या वरती परंतु वीस हजार करोडच्या खाली आहे त्या कंपन्यांना आपण मिडकॅप कंपन्या असं समजू शकतो सोबत मिडकॅप कंपन्या का घ्याव्या किंवा या कंपनी या व्हिडिओमध्ये मिडकॅप कंपनीची का माहिती देतोय कारण की मिडकॅप कंपन्या ज्या आहे मोर वोलाटाईल राहतात मोर वोलाटाईल म्हणजे काय यांच्यातली जी प्राइस मोवमेंट असते ना प्राईज मोवमेंट ही खूप जास्त असते म्हणजे जर पडायचं असले तर खूप चांगल्या प्रकारे पडतील आणि चढायचं असलं तरी खूप चांगल्या प्रकारे वरती चढतील ओके यांच्या या, या शेअरचे शे भाव सोबतच मिडकॅप कंपनी आहे की या कंपन्यात एक चेंजेस येऊ शकतो जेव्हा याचं मार्केट कॅपिटल वीस हजार करोडच्या वरती जाईल त्यावेळेस त्यावेळेस या कंपन्या लार्ज कॅप कंपन्या म्हणून घोषित केल्या जातात आणि जेव्हा एखादी कंपनी मिडकॅप कंपनीतून लार्ज कॅप कंपनीत जाते त्यावेळेस तुम्हाला स्टेबिलिटी मिळते ग्रोथ मिळतो हाय डिव्हिडंड मिळतो आणि कंपनी कित्येक पटीने तुमचे तुमचा फायदा करून देऊ शकते त्यामुळे आपल्याला काय करायचं असतं की अशा कंपन्या निवडायच्या असते ज्या की मध्ये आहे आणि त्यांची पॉसिबिलिटी आहे की त्या काही दिवसात लार्ज कॅप होतील सोबतच या लॉंग साठी जर तुम्ही ठेवत असाल तर यांच्यात हायर ग्रोथ पोटेन्शियल असतं लार्ज कॅप पेक्षा म्हणजे आता एखादा झिरोतून शून्यातून सुरुवात करून शंभरपर्यंत आणि एखादा पन्नास मन्नास सुरुवात करून शंभरपर्यंत जातोय तुम्हाला फायदा कशात तु आहे झिरो टू शंभर मध्ये गेल्यात बरोबर ना तर अशा प्रकारे या कंपन्या आहेत तर मग आता या कंपन्या कुठल्या आहे यांचे आ, स्पेसिफिकेशन किंवा काही आपण यांच्या बाजू चेक करणार आहोत या व्हिडिओमध्ये यांचा रिटर्न चेक करणार आहोत डिव्हिडंट आणि कंपन्या सुद्धा चेक करणार आहोत तर या टॉप टेन कंपन्या बघण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंप्लीट बघा कुठेही स्किप करू नका तर चला वळूया पुढील व्हिडिओकडे आपल्या पहिल्या कंपनीकडे मिड मिडकॅप स्टॉक मधली पहिली कंपनी आहे फी गार्ड कंपनी आता ही कंपनी मी का निवडतोय कारण की ही कंपनी ऑलमोस्ट फ्री आहे कुठल्याही प्रकारचा याच्यावर कर्ज नाहीये दुसरी गोष्ट की ही हेल्दी डिव्हिडंड पे आउट करते म्हणजे चांगल्या प्रकारे डिव्हिडंड देते लॉंग टर्म साठी जर तुम्ही ठेवत असाल तर डिव्हिडंड पण मिळेल आणि व्हॅल्यू अप्रिशिएशन पण मिळेल आणि कंपनी विथ द झिरो प्रमोटर प्लेज म्हणजे या प्रमोटरकडे कंपनीच्या प्रमोटरकडे त्यांनी स्वतःचे कुठलेही शेअर गहाण ठेवलेले नाहीये सोबतच या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे दहा हजार दोनशे तीस करोड आणि याचा जो रेट ऑफ रिटर्न ऑन इक्विटी आहे म्हणजे इक्विटी जरी होल्ड केली तर तुम्हाला वार्षिक एकोणवीस पॉईंट सहा म्हणजे जवळपास वीस टक्के यापर प्रमाणे तुम्हाला रिटर्न मिळाला असता ही कंपनी या ठिकाणी चेक करू शकता इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल आणि ड्युरेबल मध्ये ही कंपनी काम करते आणि सोबतच ही साऊथ इंडिया साऊथ मधला ब्रँड आहे हा की वोल्टेज स्टॅबिलायझर साठी पण पण आता गार्ड प्रोडक्शन करत आहे आता एक महत्वाची बातमी की आ, ही जी कंपनी आहे ऑबियसली जेव्हा जेव्हा लॉकडाऊन लागेल किंवा काही अशा प्रॉब्लेम्स येतील त्यावेळेस कंपनीचं जे कंझ्युमर ड्युरेबल उत्पादन आहे ते कमी होतं परंतु म्हणजे काय होतं कंपनीचा सेल्स कमी होतो परंतु सेल्स कमी होतो याचा अर्थ ती कंपनी बकवास आहे खराब आहे असा होत नाही ते तुम्ही या ठिकाणावरनं चेक करू शकता या ठिकाणावरनं चेक का करू शकता कारण की या ठिकाणी तुम्हाला सिम्पली दिसतंय सिम्पली समजतंय की बघा एक चार रुपयाचा शेअर चार रुपयाचा शेअर आता जर सध्या अडीचशे रुपयाला दोनशे रुपयाला होत असेल दोन हजार नऊ मध्ये चार रुपयाला होता चला दोन हजार अकरा मध्ये आपण घेतला असता बारा रुपयाला होता तो आणि नंतर तो हो एवढा सगळा वाढला एवढा सगळा म्हणजे किती वाढलाय एवढं सगळं म्हणजे जवळपास आता सध्याच्या घडीला याची दोनशे सदोतीस रुपये किंमत आहे आणि या काळात त्यांनी डिव्हिडंट पण आपल्याला दिलेला आहे या काळात त्याने डेब्ट स्वतःला डेब्ट फ्री पण केलेला आहे त्यामुळे ऑबियसली ही पुढील काळासाठी पण सातशे आठशे रुपयाच्या आसपास जाणारी कंपनी आहे आपण हा शेअर घेऊन ठेवू शकता दोन नंबरची कंपनी आहे पॉलिकॅब इंडिया पॉलिकॅब इंडिया तुम्ही कुठल्याही गुगलवर टाका किंवा कुठल्याही वेबसाईटवर जाऊन याची माहिती घ्या अतिशय उत्तम राहे। या मदली तुम्हाला मिळणार आहे तरी पण यामधली मी माहिती तुम्हाला व्यवस्थित प्रकारे देणार आहे याचा रिटर्न ऑन इक्विटी आहे सोबतच फेस व्हॅल्यू याची दहा टक्के आहे आणि डिव्हिडंट डिल्ड आहे तेचाळीस टक्के जेव्हा मी फेस व्हॅल्यू आणि डिव्हिडंट इड सांगतो याच्या मागचा अर्थ आहे की जर फेस व्हॅल्यू दहा रुपये आहे तर तुम्हाला जो डिव्हिडंड मिळणार आहे त्याची किंमत फेस व्हॅल्यू एक पेक्षा जास्तच असेल ओके या ठिकाणी यांनी दहा टक्के जरी फेस व्हॅल्यूच्या दहा टक्के जरी यांनी डिव्हिडंड दिला तरी एक रुपये तुमच्या अकाउंटला येतो ओके आणि जर एक रुपये फेस व्हॅल्यू असेल शंभर टक्के डिव्हिडंड दिला तरी फक्त एकच रुपये येतो तर हा फरक लक्षात घ्या फेस व्हॅल्यू ज्या ज्या शेअरची जास्त आहे त्यांच्याकडून तुम्हाला मिळणारा डिव्हिडंड पण जास्त असणार आहे आता या कंपनीला कंपनीचा ग्राफ बघून घेऊया आपण तर या ठिकाणी आपल्याला कंपनीचा ग्राफ दिसतोय आणि कंपनी सहाशे रुपयापासनं ते जवळपास सोळाशे रुपयाच्या आसपास गेलेले आहे तीन वर्षाचा ग्राफ बघून घेऊया तर तीन वर्षाचा ग्राफ पण याचा वरतीच जाताना दिसतोय पाच वर्षाचा पाच वर्षाचा सेम सेम फिगर आणि मॅक्स टू मॅक्स तुम्ही तु कंपनी चेक करू शकता कंपनी जेव्हापासून अस्तित्वात आली तेव्हापासून ही सहाशे रुपयाला होती आणि आज सोळाशे रुपयाला आहे दोन हजार रोजी सहाशे त्रेचाळीस रुपये किंमत मित्रांनो दोन हजार एकोणावीस वीस एकवीस तीन वर्षात तुम्हाला पर शेअर हजार रुपये जर वाढवून मिळत आहे तर काय वाईट आहे आणि असं नाही फक्त सहाशे पर्यंत जाईन अडीच हजाराच्या पुढे पण ही कंपनी जाऊ शकते अतिशय उत्तम कंपनी आहे आता कंपनीची चांगली गोष्ट अशी की ही ऑलमोस्ट डेफ फ्री आहे आणि कंपनीने मागील पाच वर्षात छत्तीस पॉइंट पंचेचाळीस सी एवढा सीएजीआर म्हणजे कॉमन अॅन्युअल ग्रोथ रिटर्न एवढा छत्तीस टक्के दिलेला आहे ज्याच्यातून आपल्याला असं मिळतं की आपण जर अॅन्युअली यात इन्व्हेस्टमेंट करत असू तर चौतीस टक्के रिटर्न आपला कुठेच गेलेला नाहीये कंपनीच्या प्रॉफिट विषयी जर बोलायचं झालं तर या ठिकाणी बघू शकता मार्च चौदा मार्च सोळा मार्च सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस अशा प्रकारे हे वाढत जाते आणि नेट प्रॉफिट बघा पंच्याऐंशी करोड त्यानंतर एकशे सत्तावन्न करोड एकशे शहाऐंशी करोड दोनशे बत्तीस करोड अशाही कंटिन्युअसली हा प्रॉफिट जो आहे तो वाढत जातोय त्यामुळे कंपनी भविष्यात चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकते आपल्या पोर्टफोलिओत घेऊन ठेवण्यास काहीच हरकत नाहीये आता विषय पोर्टफोलिओचा निघला म्हणून सांगतोय पोर्टफोलिओ म्हणजे आपल्या अकाउंटला आपण कुठले कुठले शेअर घेऊन ठेवतो हो याला एकत्रितपणे सामायिकपणे एक पोर्टफोलिओ असं म्हणतात आता तुमच्या पोर्टफोलिओला जर तुम्हाला काही शेअर घेऊन ठेवायचे रिस्क कमी करायची कशा प्रकारे डायव्हर्सिफिकेशन करायचं याची गाईडलाईन्स याची माहिती मॉडेल पोर्टफोलिओ विथ शेअर लिस्ट या कोर्समध्ये दिलेली आहे म्हणजे पोर्टफोलिओ कसा बनवायचा हे तर त्यात दिलेलं आहे सोबतच शेअर्सचे नाव पण दिलेले आहे आणि हा कोर्स तुम्हाला जीमेलवर असेस होणार आहे त्यामुळे कोर्स विकत घेतानी जीमेल वापरा कोर्सची फीस फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे मित्रांनो यात तिसरी कंपनी आहे एक्साइड इंडस्ट्रीज एक्साइड इंडस्ट्रीज याच्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे जो की इलेक्ट्रिकल व्हेकलच्या मध्ये येतो आता एक्साईड इंडस्ट्रीज काय काम करते ते एक्साइडी इंडस्ट्रीज बॅटरी बनवण्याचं काम करतं ओके आणि स्टोरेज बॅटरी आणि लिथियम आयन बॅटरी बनवण्याचं आता तुम्हाला तर माहिती आहे वारस इलेक्ट्रिकल व्हेकलचं चालू आहे त्यामुळे भविष्यात या का या शेअर्सला खूप डिमांड असणार आहे पंधरा हजार करोड एवढं त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे फेस व्हॅल्यू आहे एक रुपये आता या कंपनीत आर ओ किती म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी किती आहे तर जवळपास अकरा टक्के आहे चला इतर गोष्टी कुठल्या चांगल्या याच्यात ते बघूया आपण तर याचा चार्ट आपल्याला वन इयरचा हा फायव्ह इयर्स आपण बघूया आणि मॅक्स टू मॅक्स बघूया तर मॅक्स टू मॅक्स आपल्याला असं दिसतंय की अगदी पस्तीस रुपयाचा शेअर हा आपल्याला दोनशे तीनशे रुपयावर जातानी दिसतोय परंतु सध्या याला उतरण लागलेली आहे परंतु ही उतरण जास्त दिवस टिकणार नाहीये कारण की तुम्ही समजू शकता ज्या ज्या वेळेस महामारी येते किंवा अशा काही गोष्टी होता त्यावेळेस ऑब्विसली शेअरची प्राइस डाऊन होता आणि पुन्हा याने बाउन्स बॅक घेत चांगल्या प्रकारे हा वाटचाल करत आहे कंपनी डेप फ्री आहे आणि कंपनी डिविडंड पण चांगल्या प्रकारे देते है। जर या ठिकाणी तुम्ही याच्या प्रॉफिट आणि लॉस ची गोष्ट बोलायला गेला किंवा बघायला गेला तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की हा जो नेट प्रॉफिट आहे कंटिन्यूअसली वाढतोय नेट प्रॉफिट म्हणजे काय निव्वळ नफा कंपनीच्या हातात येणारे पैसे हा निव्वळ नफा कंटिन्यूअसली या कंपनीचा वाढतोय आणि या ठिकाणी आपण चेक करू शकतो की यांचा जो रिटर्न ऑन इक्विटी आहे रिटर्न ऑन इक्विटी जो अकरा टक्के आहे कंपनीच्या नफ्याच्या मानाने थोडासा कमी आहे सध्या तरी ओके परंतु हा भविष्यात वाढेल याची शास्वती आहे शेअर व्यवस्थित आहे पोर्टफोलिओला ठेवू शकता आता जर काही कारणास्तव तुम्हाला एक्साईड इंडस्ट्रीज पटत नसेल तर तुम्ही अमर राजा बॅटरी हा शेअर सुद्धा या ठिकाणी सेलेक्ट करू शकता बघू शकता नेक्स्ट शेअर आहे केमिकल सेक्टरमधला बघा आपला किती डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ बनतोय आधी आप अगोदर आपण केबल कंपनी घेतली त्यानंतर केमिकल कंपनी घेतोय त्यानंतर एक टायर कंपनी घेतली तर मग अशा प्रकारे जर पोर्टफोलिओ बनत असेल ना तर उत्तम राहतं जेणेकरून आपले एक दोन शेअर किंवा एक दोन सेक्टर जरी खाली पडलेले असते तरी त्याला आधार द्यायला दुसरे सेक्टर नेहमीच असणार आहे सुमिटोमो केमिकल इंडिया लिमिटेड मित्रांनो तुम्ही दीपक नायट्रॉलचं नाव खूप ऐकलं असाल आणि म्हणजे ऐकूनच असाल तुम्हाला जर हा शेअर नसेल घ्यायचा तर दीपक नायट्रॉल घेऊ शकता तुम्ही परंतु दीपक नायट्रेटचं कसं आहे की किंमत आहे त्याची शेअरची किंमत आहे जवळपास सतराशे रुपये आणि या शेअरची किंमत आहे तीनशे तेरा रुपये आता ही याची तीनशे तेरा रुपये किंमत आहे आणि याचा रिटर्न ऑन इक्विटी पण बावीस बावीस टक्के आहे जो की वेल आणि गुड आहे सोबतच फेस व्हॅल्यूची दहा रुपये आहे आणि डिव्हिडंड पॉईंट एटीन पर्सेंट आहे अशा अशामुळे तुम्हाला जो डिव्हिडंट मिळणार आहे तुम्हाला जे पैसे येणार आहे याच्या बाबतीत किंवा याच्यावरती हे नक्कीच जास्त असणार आहे याचा पाच वर्षाच्या चार्ट मध्ये आपल्याला दिसत की मध्यंतरी हा खाली पडला दोन हजार वीस मध्ये ऑबियसली सगळेच त्यावेळेस पडले होते आणि त्यानंतर शेअरनी पुन्हा एकदा भरारी घेऊन तो तीनशे वीस रुपये तीनशे तेरा रुपयाच्या आसपास आलेला आहे भविष्यातही शेअर वाढणार आहे ही, ही कंपनी ही जी कंपनी आहे अलमोस्ट फ्री आहे कुठल्याही प्रकारचं कर्ज नाहीये आणि मागील पाच वर्षाच्या हिशोबाने पंचेचाळीस टक्के वार्षिक रिटर्न देते सोबत हेल्दी डिव्हिडंड पण देते आता राहिला स्टॉक ट्रेडिंग ऍट एलेवन पॉईंट झिरो फाईव्ह टू इट्स बुक व्हॅल्यू याचा अर्थ काय की सध्या हा स्टॉक थोडासा महाग चालू आहे त्याच्यामुळे याच्यात जेव्हा तुम्हाला थोडीशी पडझड दिसेल किंवा कमी भाव दिसेल त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता जर कमी भाव दिसत नसेल तर मग असं करू शकता तुम्ही की याला एव्हरेजिंग करून विकत घेऊ शकता पुढील शेअर आहे इंडियन एक्सचेंज एनर्जी एक्सचेंज लिमिटेड मित्रांनो डेफिनेटली हे कधी तुम्ही ऐकलंच नसेल कारण की मिडकॅपमध्ये असे असे शेअर येतात जे की कोळशाच्या खादीतले हिरे राहतात आता या ठिकाणी रिटर्न ऑन इक्विटी जर तुम्ही बघितलं असेल तर शेचाळीस टक्के शेचाळीस टक्के रिटर्न ऑन इक्विटी खूप चांगल्या प्रकारचा आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड कॅपिटल एम्प्लॉइड म्हणजे काय कंपनी किती पैसे लावते आणि त्याच्यातून किती टक्के काढते तर कंपनी शंभर रुपये लावले तर त्याच्यातून एकशे साठ रुपये काढायला हे याचं या ठिकाणी गणित आहे आणि एवढा चांगला शेअर ज्याची फक्त अकरा करोड रुपये मार्केट कॅपिटल आहे आणि तीनशे बहात्तर रुपये किंमत आहे हा शेअर खूप दिवसापासून लपलेला होता शेअर अतिशय शे उत्तम आहे सेंट्रल इलेक्ट्रिकल लेग्युरेटरी कमिशनमध्ये काम कर आ, काम करते ही कंपनी सोबतच रिन्युएबल एनर्जी सोर्सेस साठी सर्टिफिकेशन पण देते आणि इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या इन, एनर्जी ऑडिटर असू द्या किंवा ऑटोमॅटिक प्लॅ प्लॅटफॉर्म असू द्या त्याच्या फिजिकल डिलिव्हरी ही कंपनी करत असते तरच चला कंपनीचा ग्राफ बघून घेऊया आणि ग्राफ अतिशय उत्तम दिसतोय आपल्याला मागच्या वर्षीपासून चला पाच वर्षाचा बघून घेऊया पाच वर्षाचा या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा जो पाच वर्षाचा ग्राफ आहे यात आपल्याला काय दिसतंय सरळ सरळ असं दिसतंय की कंपनी एकशे छप्पन रुपयापासून डायरेक्टली तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत गेलेली आहे अतिशय उत्तम प्रकारे हिने ग्रोथ आपली अचीव केलेली आहे बरं कंपनीची चा आणखी चांगली बाबू बा बाजू काय तर कंपनी ऑलमोस्ट डेफ्ट फ्री आहे म्हणजे कंपनीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही सोबतच मागच्या तीन वर्षापासून रिटर्न ऑन इक्विटी शेहेचाळीस टक्के भेटतोय सेल्स ग्रोथ पण याची एकदम चांगल्या प्रकारे आहे जी की सोळा टक्के सेल्स ग्रोथ आहे याची आणि डिव्हिडंड याचा पेआउट पंचवीस पॉईंट बासष्ट पर्सेंट आहे त्याच्यामुळे हा शेअर जर तुमच्या डिमॅट अकाउंटला असेल तर अतिशय चांगली गोष्ट राहील सध्या काय आहे की थोडासा महाग चालू आहे शेअर त्याच्यामुळे सल्ला राहील की ऍव्हरेजिंग करून घ्या किंवा पडल्यावर घ्या किंवा डीप मध्ये बाय करा नेक्स्ट कंपनी आहे कोफोर्स मित्रांनो तुम्हाला या सगळ्या ज्या कंपन्या सांगतोय मी अगोदर सांगितलेले या सगळ्या ज्या कंपन्या आहे या वार्षिक मिनिमम वीस टक्के तुम्हाला रिटर्न देणाऱ्या आहेच आहे ओके मिडकॅपच्या कंपनी आहे आणि ही जी कंपनी आहे को फोर्स बघू शकता मार्केट कॅपिटल वीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर करोड आहे म्हणजे ही कंपनी कुठल्या तयारीत आहे ही कंपनी मिड कॅप टू लार्ज कॅप जाण्याच्या तयारीत आहे ओके सोबतच या करंट शेअरची प्राइस जरा जास्त चालू आहे तीन हजार तीनशे तेहतीस चालू आहे सोबत याची फेस व्हॅल्यू आहे दहा रुपये आणि डिव्हिडंड टिड आहे पॉईंट नाईन्टी थ्री पर्सेंट ओके याचा आपण चार्ट बघून घेऊया रिटर्न ऑन इक्विटीची या इक्विटी ठिकाणी चेक करू शकता वीस टक्के रिटर्न ऑन इक्विटी आहे आणि ही आय टी सोल्युशन सेक्टर मधली कंपनी आहे सॉफ्टवेअर सोल्युशन प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओत सांगितलं होतं की करोना काळात तुम्हाला कुठले शेअर घ्यायला पाहिजे आणि त्यात को फोर्सचं नाव सुद्धा होतं चला चार्ट बघून घेऊया चार्ट मध्ये आपल्याला असं दिसतंय की पंचवार्षिक चारशे फाइव इयर्स साठी घेतलाय चारशे चौऱ्याहत्तर पासनं जवळपास साडेतीन हजारावर हा शेअर गेलेला आहे अतिशय उत्तमरित्या आपल्याला याचे रिटर्न या ठिकाणी मिळतं आणि भविष्यातही मिळत राहील सोबतच याच्या चांगल्या गोष्टी बघून घेऊया की कंपनी डेफ्ट फ्री आहे कंपनीने स्वतःवर डेफ्ट पण कमी केलेलं आहे आणि त्यानंतर हेल्दी डिव्हिडंड देते कंपनी आता हे जे आहे स्टॉक ट्रेडिंग एट पॉईंट वन एट टाइम ऑफ इट्स बुक व्हॅल्यू म्हणजे काय की स्टॉक सध्या थोडासा महाग चालू आहे बट बाय इन एवरी ड्रीप अँड मेक इट्स ॲव्हरेज तुम्हाला नक्कीच फायदा होईल याच मधली सातवी कंपनी आहे अवंती फीड सातवी कंपनी आहे अवंती फीड अवंती फीड ही सात हजार दोनशे पाच करोड रुपयाची कंपनी आहे म्हणजे मार्केट कॅपिटल त्याचं इतकं आहे त्यामुळे ही ऑब्विसली मिड मध्ये येते सोबतच हिचा रिटर्न ऑन इक्विटी आहे रिटन ऑन इक्विटी सव्वीस टक्के सव्वीस टक्के पर इयर करंट व्हॅल्यू आहे जी करंट प्राइस आहे पाचशे तीस रुपये चालू आहे शेअर थोडासा जरी महाग असला तरी अवंती फीड ही लिडिंग प्रोवाइड आहे हाय क्वालिटी श्रीम किंवा पॅकेजिंग फूड ही डायरेक्टली प्रोवाइड करते तुम्हाला नॉन व्हेज येतं जे की पॅकेजिंगमधलं अवंती फीड याच्या मागे याच्या याच्या मागे अवंती फीड आहे आणि श्रीम फीड बिझनेस अठ्याहत्तर टक्के रेव्हेन्यू या कंपनीच्या होतो मित्रांनो कितीही महामारी आली कितीही प्रॉब्लेम आली तरी माणसाचं खाणं कमी होत नाही ओके म्हणजे जेवण तर त्याला लागतं तर अवंती फीड ही फूड पॅकेजिंग बिझनेसमध्ये आहे सोबत बिझनेस बिझनेसमध्ये आहे त्यामुळे या कंपनीची ग्रोथ चांगली आहे याचा चार्ट बघून घेऊया आपण आणि चार्ट आपल्याला मॅक्स टू मॅक्स असं दिसतंय की अरे अरे, अरे रे रे किती चांगली संधी होती या ठिकाणी चेक करू शकता परंतु सगळ्या संधी आपल्याला हातातून गेल्यानंतरच समजता तसं झालंय चला असू द्या आता पण ती संधी गेलेली नाहीये जवळपास हा नऊशे पंचेचाळीस ला जाऊन आलेला शेअर आहे आणि असं नाही की हा शेअर वाईट आहे काही कारणास्तव खाली पडला होता परंतु पुन्हा याच पुनर्जीवन झालेलं आहे आणि शेअर वरती चाललेला आहे पुढे लवकरातच लवकर आठशेची लवकर हजारची लेवल हा गाठायला कमी करणार नाहीये तर हा शेअर वरती गेलेला आहे आणि ब्रेकआउट दिलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसतंय की अगदी चार रुपयाचा पाच रुपयाचा शेअर सध्याच्या कंडिशनला साडेपाचशे रुपये झालेला आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आणि कंपनीच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी चेक करूया तर कंपनीच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी बघण्यासाठी बघा की कंपनीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाहीये कंपनी मागच्या तीन वर्षापासून बत्तीस टक्के रिटर्न देते हेल्दी डिव्हिडंट पण पे आउट करते आणि कंपनीची जी ग्रोथ आहे सेल्स ग्रोथ म्हणजे बघू शकता पस्तीस टक्के मागच्या दहा वर्षापासून सेल्स ग्रोथ होतीये याच्यात वाईट अशा बाजू कुठल्याच नाहीये त्यामुळे हा चांगला शेअर आहे या ठिकाणी हा शेअर तुम्ही लॉंग साठी मिड कॅपचा सा घेऊ शकता आता पुढच्या शेअरकडे जाण्यापूर्वी व्हिडिओ समजला का व्हिडिओ समजला का जर व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मनातली एक छानशी कमेंट द्या गुड व्हिडिओ बेस्ट व्हिडिओ ग्रेट नॉलेज किंवा तुम्हाला वाटेल ती एक कमेंट द्या जर समजला नसेल तर कुठला पाठ समजला नाही याची पण माहिती द्या मित्रांनो तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे ती ऑफर अशी आहे की अपस्टॉकच फ्री डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला ओपन करता येणार आहेत आणि डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन केल्यानंतर अपस्टॉक कडनं तुम्हाला काही गोष्टी फ्री मिळणार आहेत होय अकाउंट ओपन केल्यावर तुम्हाला फ्री गोष्टी मिळणार आहे ती गोष्ट आहे फ्री डिजिटल गोल्ड मिळणार आहे अपस्टॉकडनं डायरेक्टली तुमच्या अकाउंटला सोबतच डिलेवरीसाठी झिरो ब्रोकरेज चार्जेस आहे लाईफ टाईम साठी माझ्याकडनं तुम्हाला अकाउंट ओपन झाल्यावर तुमच्या ईमेल आयडीवर ऑप्शनचे अनालिसिस हा कोर्स मिळणार आहे मोफत ट्रेनिंग व्हिडिओ सुद्धा मिळणार आहे आणि मोफत पाच ई बुक सुद्धा मिळणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही कंपनींची माहिती बघू शकता हे सगळं तुम्हाला अपस्टॉक देणार आहे सोबत मी पण देणार आहे आता तुमच्याकडे जर अपस्टॉकच ऑलरेडी डीमॅट अकाउंट असेल किंवा तुम्हाला झिरोदाचं डीमॅट अकाउंट काढायचं असेल तर दोनशे रुपये देऊन तुम्ही झिरोदाचं डीमॅट अकाउंट काढू शकता चला एंजलचं काढायचं आहे तर एंजल सध्या फ्री मध्ये चालू आहे तर लवकर फटाफट वेळ नका घालू डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपलं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता या सीरीज मध्ये आपली आठवी कंपनी आहे ए पी एल अपोलो ट्यूब्स ए अपोलो ट्यूब्स ही लार्जेस्ट ब्रँड आहे स्टील प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरर आहे आ, स्टील मध्ये काय तर ही पाईप ट्यूब्स वरनं लक्षातच चाल असेल तर पाईप मॅन्युफॅक्चर करते एम एस चा ब्लॅक पाईप गॅल्वनाईज ट्यूब प्री गॅल्वनाईज ट्यूब स्ट्रक्चरल ई आर व्ही स्टील ट्यूब हॉलो सेक्शन हे सर्व प्रोड्यूस करते या ठिकाणी तुम्ही जर चेक करत असाल आतापर्यंत सर्वच कंपन्या आपल्याला वीस टक्के रिटर्न ऑन इक्विटी देत आहे वार्षिक प्रमाणे या शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे ती दोन रुपये आहे मार्केट कॅपिटल पंधरा हजार सहाशे पन्नासच्या आसपास आहे सध्या करंट प्राइस बाराशे त्रेपन्न रुपये साडे बाराशे रुपये या शेअर ची चालू आहे आपण याचा चार्ट चेक करून घेऊया तर पाच वर्षाच्या चार्ट मध्ये आपल्याला असं दिसतंय कि कंपनी अतिशय उत्तम प्रकारे परफॉर्म करते वरती गेली कंपनीने ने आ, अगदी एकशे शहात्तर जो जंप पकडलेला आहे लॉंग ड्युरेशनसाठी कुठलीही कंपनी असू द्या एक वर्षभर याच्यात थोडस पुलत राहिली या ठिकाणी चेक करू शकता दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणावीस पर्यंत परंतु दोन हजार वीस पुन्हा याने भरारी घेतली आणि वरती ही कंपनी जात आहे आता कंपनी काय आहे की कंपनी मागच्या हिची जी ग्रोथ आहे ग्रोथ मागच्या दहा वर्षापासून चौतीस टक्क्याच्या आसपास आहे सध्या हा शेअर थोडासा महाग चालू आहे त्यामुळे डीप मध्ये बाय करा आणि प्रमोटर काही प्रमोटर आहे त्यांनी स्वतःकडची यांची होल्डिंग विकलेली आहे परंतु टू पॉइंट फोर सेवन पर्सेंट इट इज नॉट टू मच ओके किंवा ही जास्त रेकग्नायझेबल नाहीये ऍज अ पर्सनल साठी किंवा जर कोणी सोडून जात असेल तर त्या कंडिशनला प्रमोटर आपले शेअर्स विकू शकता वळूया नेक्स्टकडे नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी स्पेशलिटी केमिकलवर बेस्ड आहे आणि याच्यात रेफ्रिजरेशन गॅसेस इनो ऑर्गेनिक फ्लोराइडस आणि स्पेशल ऑर्ग ऑर्गेनिक फ्लोरिन्स ही कंपनी बनवते सोळा टक्के रिटर्न आहे याचा फेस व्हॅल्यू दोन आहे आणि डिव्हिडंट अतिशय उत्तम देते चार्ट आपण याचा चेक करून घेऊया तर चार्टवर आपल्याला पाच वर्षाच्या चार्टवर असं दिसतंय की कंपनी चारशे दहा पासून अगदी तीन हजार रुपयाच्या आसपास पोहोचलेली आहे सध्याची किंमत याची तीन हजार रुपये आहे परंतु इन फ्युचर ही जास्त जाईल कमी कुठे असणार नाही याची पण शाश्वती आहे सोबतच कंपनीचे पॉझिटिव्ह पॉईंट खूप चांगले आहे की हेल्दी डिव्हिडंड पे करतेय ऑलमोस्ट डेफ्ट फ्री स्वतःवरचं डेफ्ट कमी केलेलं आहे आता राहिली गोष्ट की डिलेव्हरी पुअर सेल्स ग्रोथ अकरा पॉईंट पासष्ट मित्रांनो स्पेशल केमिकल आहे हे त्यामुळे ही जी ग्रोथ आहे ही नॉमिनल ग्रोथ आहे याला आपण पुअर म्हणता येणार नाही आणि ग्रोथ ही कमी जास्त होऊ शकते किंवा अकॉर्डिंग टू सिनेर जसा चेंज होतो तशी ही चेंज होऊ शकते शेअर थोडासा महाग चालू आहे सध्या तुम्ही याला डीप मध्ये बाय करू शकता आणि दहावी जी कंपनी आहे आपली दहावी कंपनी आहे डिक्सॉन टेक्नॉलॉजी ही जी कंपनी आहे ही लार्जेस्ट कंपनी आहे की होम सोल्युशन प्रोव्हाइड करण्यामध्ये या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता कंज्युमर ड्युरेबल लाइटिंग स्मार्टफोन्स इलेक्ट्रिकल एलईडी डी टी व्हीज बाकीचे सगळे काय जे सी सी टी व्ही डी व्ही हे सगळं मॅन्युफॅक्चर करते सव्वीस टक्क्याचा रिटर्न ऑन इक्विटी आहे फेस व्हॅल्यू दोन आहे डिव्हिडंड इअरली याचा झिरो पॉईंट टू पर्सेंट आहे एक वाईट गोष्ट वाईट गोष्ट म्हणजे जी सगळ्यांनाच नापसंत असते जवळपास की शेअरची किंमत जवळपास चार हजार रुपये या एका शेअरची किंमत आहे चलायचं चार्ट बघून घेऊया आणि चार्ट आपल्याला पंचवार्षिक मध्ये असा दिसतोय की पंचवार्षिक मध्ये पाचशेचा शेअर तुम्हाला सध्या चार हजाराला चा मिळायला परंतु ही पण संधी हुकून देऊ नका तुम्ही जेव्हा जेव्हा अशा संधी येत आहे किंवा अशा गोष्टी आपल्या समोर येत आहे की ज्या ठिकाणी ब्रेकआउट होतोय त्या ठिकाणी शेअर विकत घेणं उत्तम तर अशा प्रकारे हे मिडकॅपचे दहा स्टॉक होते आपण पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणखी तुम्हाला जर काही समजलं नसेल किंवा समजलं असेल तर नक्की नक्की एक चांगली कमेंट करा लाईक येऊ हो द्या शेअर येऊ हो द्या सुद्धा करून ठेवा जेणेकरून जास्तीत जास्त वेळेस तुम्हाला माझे नोटिफिकेशन मिळत राहील सोबतच तुम्ही जर नवीन असाल तुम्हाला माहिती पाहिजे काही ऑनलाईन कोर्सेस करायचे तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद